महावितरणाला वीज विक्री करणाऱ्या महानिर्मितीचा वीज उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि त्यामुळे 60 ते 70 पैसे प्रति युनिट अर्थात 150 ते 200 रुपयांनी वीज मागण्याची शक्यता आहे. वीज दरवाढ नोव्हेंबर नंतर लागू होणार असल्याचीही माहिती आहे. आपण बघतोय की हा शॉक कसा बसणार आहे आपल्याला. महिन्याला वीज बिलामध्ये 150 ते 200 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रति युनिट दर हा 60 ते 70 पैशांनी वाढणार आहे. त्याचा परिणाम एकूण महिन्याच्या बिलावर होईल. वीज उत्पादन खर्च वाढल्यामुळे वीज बिल महागणार आहे. तसंच कोळसा आयात करावा लागत असल्यानं वीज उत्पादन खर्चामध्ये वाढ झालेली आहे. पुण्यामध्ये मोबाईल चोरट्यांनी गेल्या 5 दिवसांमध्ये गणपती पाहण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना चांगलाच हिसका दाखवलेला आहे. गणपती बसल्यापासून 5 दिवसांमध्ये तब्बल 500 ते 600 मोबाईल चोरून नेलेले आहेत. त्यामुळे चोरटे रोज साधारणपणे 100 मोबाईल चोरतायत असं दिसून आलेलं आहे. गुन्हे शाखेच्या एका कर्मचाऱ्याचाही मोबाईल चोरी झालेला आहे. आपण बघतोय की पुण्यामध्ये सध्या गणेश उत्सवाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती आहे. पण याच गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरटे जे आहेत ते लोकांचे मोबाईल चोरतायत आणि जर त्याचा रेट बघितला तर जवळपास 500 ते 700 मोबाईल हे चोरीला जात आहेत.